मुंबईतल्या हवेच्या प्रदूषणात सोसायटी आणि सार्वजनिक ठिकाणी उघड्यावरती जाळण्यात येणारा कचरा आणखी भर टाकतोय. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये कोणी कचरा जाळताना आढळल्यास त्याची तक्रार थेट मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाईनवरती करा आणि महापालिका अशा लोकांवरती कारवाईचा बडगा उगारेल असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. प्रदूषण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे स्पष्ट इशाराच पालिकेनं दिलाय आणि मुंबईतील वायू प्रदूषण आणि त्यातही प्रामुख्यानं धूळ नियंत्रणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत आणि त्यादृष्टीनं पालिकेच्या सर्व 24 प्रशासकीय विभागामध्ये रस्ते पाण्यानं धुणं, धूळ प्रतिबंधात्मक यंत्राद्वारे फवारणी सोबतच अनेक परिणामकारक कामं सुरू आहेत आणि या उपाययोजनांपलीकडे जाऊन वायू प्रदूषण नियंत्रण नियमांचं उल्लंघन करणाऱ्या घटकांवर सुद्धा सक्त कारवाई केली जाते. मुंबईमध्ये नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधत फटाक्यांचा धूमधडाका सुरू राहिला. मुंबईत 24 तासात तब्बल 150 कोटींचे फटाके फुटले त्यामुळे प्रदूषणाचा देखील विस्फोट झाला. मुंबईतील हवेच्या प्रदूषणानं धोकादायक पातळी गाठल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयानं फटाके फोडण्यासाठी केवळ 2 तासांची रात्री 8 ते 10 ही जी काही वेळ दिली होती त्या 2 तासात फटाके फोडण्याचे निर्देश न्यायालयानं दिले खरे, मात्र 2 तासांची वेळ आणि महापालिकेच्या 24 वॉर्डात नेमलेल्या 95 पथकांची कारवाई ही केवळ कागदावरती सुटली. ऐन दिवाळीमध्ये कांद्याचे भाव कडाडलेत आणि अशावेळी जनतेला सवलतीत किंवा सवलतीच्या दरात कांदा उपलब्ध व्हावा यासाठी नाफेडकडून विक्री केंद्र सुरू करण्यात आली आहेत आणि नागरिकांना 1-2 किलोच्या पॅकिंगमध्ये 25 रुपये किलो दरानं कांदा दिला जातोय. यासाठी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई यासह 100 ठिकाणी कांदा विक्री केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. मोबाईल व्हॅनद्वारे हा रास्त दरातील कांदा विक्री करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाची सोमवती यात्रा सुरू झाली आहे आणि या यात्रेनिमित्तानं खांदेकरी मानकरी खांद्यावरती पालखी घेऊन जात असतात. खंडोबा देवाचा पालखी सोहळा करानदीवर स्नानासाठी जेजुरी गडावरून मार्गस्थ झाला आणि त्यानंतर परंपरेनुसार धार्मिक विधी करून उत्सव मूर्तींना स्नान घातलं जाईल आणि दरम्यान या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं भाविक जेजुरीमध्ये दाखल झालेत. आणि बातमीसोबतच महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.